नमस्कार. राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने आज वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि त्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर आज आपण भेटणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया. राहुल गांधी असं का वारंवार बोलतायत, काँग्रेस असं वारंवार का बोलतंय, सावरकरांच्या माफी संदर्भातचा हा मुद्दा वारंवार आपल्या राजकारणामध्ये का चर्चेला येतो, तुम्ही काय सांगाल? तुम्ही नातू म्हणून या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता आणि एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? मला असं वाटतं की राजकारणात काँग्रेसची जी पातळी घसरत चाललेली आहे आणि ती याच्यासाठी त्यांना एक टार्गेट म्हणून सावरकरांवर टीका केली तर त्यांना पब्लिसिटी मिळते आणि यांना असं वाटतं की काँग्रेसनी जर सावरकरांवर टीका केली तर अल्पसंख्याकांची मतं यांच्याकडे येतील. म्हणजे हा एकंदर मताच्या राजकारणाचा यांचा डेस्परेट शेवटचा जो खेळ म्हणतायत तो सुरू आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आज सावरकरांना प्रत्यक्ष हात घातला आहे. आता गेले काही महिने त्यांचं सुरूच आहे, पण सावरकरांसारख्या सूर्याला हात घालणं मला वाटतं हे यांना हा त्यांचा आत्मघात ठरणार आहे. आणि अजूनही मला असं वाटतं की राहुल गांधींनी सावरकरांच्या बद्दल जे काही माफी मागावी ना विषय संपवा, कारण राष्ट्रपुरुषांचा अपमान हा हे देश कधी सहन करणार नाही. नाही पण याआधी आपण पाहिलेलं आहे मणिशंकर अय्यर यांनी ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वचनांच्या ताम्रपट्टिका अंदमानमध्ये होत्या त्या काढल्या, अक्षरशः म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो सगळा एकूण प्रकार घडलेला होता. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा हा जो सावरकर विरोध आहे हा सावरकर विरोध कशातून असावा, तुम्हाला काय वाटतं की वारंवार हे का निघतं? नाही, तुम्ही जर सगळा इतिहास बघितला तर लक्षात येईल की अटल बिहारी सरकार सत्तेवर आल्यानंतर हा विरोध सुरू झालाय. जर आपण सावरकर स्मारकाची जर पार्श्वभूमी बघितली तर जयंतराव टिळक आमचे अध्यक्ष हे काँग्रेसचे होते, ते आपल्या विधान परिषदेचे सभासद अध्यक्ष होते. त्याच्यानंतर इथे जेव्हा पायाभरणी झाली तेव्हा बाबू जगजीवनराम हे काँग्रेसचे संरक्षण मंत्री होते, ते तिथे आले होते. तेव्हा शरद पवार त्यांच्याबरोबर होतेच, शरद पवारांनी 5 लाखाची देणगी दिलेली इकडे. त्याच्यानंतर जेव्हा उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा या उद्घाटनाला आले होते तेव्हाही शरद पवार होते. इंदिरा गांधींनी सावरकरांवर तिकीट काढलेलं आहे. सावरकरांच्या निधनानंतर त्यांची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे की एक तर हे जर आपण बघितलं तर काँग्रेसला हा तेव्हा कधीच सावरकरांचा विरोध नव्हता. इंदिरा गांधींनी तर सावरकरांच्या नीती, इंदिरा गांधींनी कुठली काँग्रेसची नीती, मी गांधीची नीती पाळलेली नाहीये. त्यांनी अण्वस्त्रधारी देशाला गेलं, दुसऱ्या देशात शिरून पाकिस्तानचे 2 तुकडे केले, 70,000 सैनिकांची शरणागती घेतली. म्हणजे ही जी सगळी इंदिरा गांधींची जी काही कामं आहेत ती सावरकरांच्या विचारधारेचीच आहेत. पण मला वाटतं वाजपेयी सरकार आल्यानंतर यांना असं एक वाटलं की आपण जर असा याच्यावर अटॅक केला की देशाला स्वातंत्र्य आमच्या वडिलांनीच मिळवून दिलं आहे, तुमचं कोणीच नाही, आणि म्हणून ते स्वातंत्र्याचं क्रेडिट काँग्रेसनी आपल्याकडे घेण्याकरता मग सावरकरांवर हे वार प्रतिवार आणि मग त्याच्यासाठी हे जे नाटक आहे. म्हणजे सावरकरांनी माफी मागितली ह्याच्यासारखं मोठं खोटा ड्रामा कुठला नाहीये. हे सगळे अर्ज आहेत ना, हे 25 सालीच सावरकरांनी पब्लिश केलेले. पण मला सांगा, ज्या पद्धतीने राहुल गांधी आज अत्यंत म्हणजे बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसले की मी राहुल गांधी आहे, मी राहुल सावरकर नाही, तुम्ही रणजित सावरकर आहात, तुम्ही राहुल रणजित गांधी नाहीत, काय त्याच्याबद्दल सांगाल? नाही, हे राहुल सावरकर असं नाव असतं तर मला वाटतं आम्ही सावरकर लोक सगळे तोंडाला कळ्यापासून फिरलो असतो. एवढा अपमान आभारा रस्ता सहन झाला की यांचेही सावरकर नाव लावावं. हा विषय जाऊ द्या. मला पुन्हा काय म्हणायचं आहे की सावरकरांनी माफी मागितली वारंवार खोटं सांगतात. सावरकरांनी सुटकेकरता पत्र लिहिली, केवळ स्वतःच्या नाही तर सगळ्याच कैद्यांकरता. आणि ही पत्र प्रसिद्ध झालेली आहे, स्मारकानेच प्रसिद्ध केलेली आहे. ती स्मारकाच्या वेबसाईटवर सगळी पत्र तुम्हाला मिळतील. आम्ही पुस्तिका काढली, त्याच्यातही सगळी पत्र आहेत. आणि त्या मुख्य म्हणजे सावरकरांच्या अर्जावर तेव्हाचा जे रेजिनॉल्ड कडॉक म्हणून गृहमंत्री होता तो स्पष्टपणे म्हणतो देर इज नो रिग्रेट ऑन रिपेंटन्स, म्हणजे माफी नाहीच आहे याच्यामध्ये. सुटकेची मागणी करणं हे माफी असेल तर मला वाटतं की मला ह्याच तुमच्या माध्यमातून आणायचं आहे की सगळ्या क्रांतिकारकांनी अशा अटी मान्य केल्या होत्या. बरोबर. तर अटी मान्य केल्या म्हणजे माफी नाही. सचिनराज संदेसारखे क्रांतिकारक पुन्हा जेलमध्ये आलेले हो, त्यांनी पण अटी मान्य केल्या आणि ते असं लिहितात त्यांच्या चरित्रात की माझ्यासारख्याच अटी सावरकरांनी मान्य केल्या पण तरीही त्यांची सुटका झाली नव्हती. सावरकरांची सुटका सगळ्यात शेवटी झाली आणि त्यांना ऍक्च्युली 37 साली त्यांना मोकळं सोडलं. आता अटी मान्य करणं ही जर माफी असेल तर मग हे सगळ्यात मोठे गुन्हेगार यांच्या या पंजोबाच आहेत की 1935 साली जेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू या आजारी होत्या युरोपमध्ये तेव्हा त्यांना भेटण्याला जाण्यासाठी नेहरूंना सरकारनी सोडलं आणि तेव्हा नेहरूंना पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा नेहरूंनी सांगितलं की मी
माझी सुटका आज ब्रिटिश सरकारने केली, त्याच्यामुळे मी ती माझा कालावधी संपेपर्यंत मी राजकारणात भाग घेणार नाही. मग सावरकरांची अटकाय होती, मी 5 वर्ष राजकारणात भाग घेणार नाही, सावरकरांनी मान्य केली होती. नेहरूंनी तीच अट मान्य केली. मग नेहरूंनी माफी मागितली असं म्हणायचं का? जर सावरकरांनी मागितली तर नेहरूंनी माफी मागितली. पण मला पुढे जाऊन आता आणखीन असं म्हणायचं आहे की सावरकर राहुल गांधींना आपल्या आजोबांचा हा इतिहास माहिती नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्की त्यांना कुठलाच इतिहास माहिती नाही आहे. त्यांना लोकमान्य टिळक किंवा आधीही नावही माहिती नसतील त्यांना. म्हणजे गांधींचे गुरु कोण असे त्यांना एकदा क्विज घ्यायला पाहिजे त्यांची. गोपाळकृष्ण गोखले कोण होते? तुम्ही सावरकर स्मारकात का नाही बोलवत त्यांना? त्यांचा जो हा सातत्याने सावरकरांविषयी राहुल गांधी बोलतो. राहुल गांधी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. तुम्ही आता सांगितलं की या सावरकर स्मारकाच्या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत. या वास्तूच्या उद्घाटनासाठी सगळे मान्यवर जे आलेले होते ते सगळे काँग्रेस विचारधारा मानणारे होते. स्वतः राहुल गांधींच्या आजी इंदिराजी यांनी सुद्धा सावरकरांवर टपाल तिकीट काढलेलं आहे. मग या सगळ्याच्यात तुम्ही का नाही त्यांना बोलवत? या आणि बघा सावरकर काय आहेत ते. अहो, मनमोहन सिंगांनी हे सांगले, मान्य केलं नाही की सावरकर आम्हाला मान्य आहेत. तरी जर हे परत बोलणार असतील, जर मनमोहन सिंग त्यांचे नेते आहेत तर आम्ही तर विरोधकच आहोत. त्यांनी एकदा ठरवलं ऐकायचं नाही आणि एक मुळात समजून घेण्याची काही पात्रता असायला पाहिजे. तर यांना जर स्वतःच्या घराचा इतिहासच माहीत नाही. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे की सावरकरांनी अटी मान्य केल्या असतील पण कधीही ब्रिटिश निष्ठेची शपथ घेतली नाही. यांना हे माहिती आहे का जवाहरलाल नेहरूने ही शपथ घेतली होती 1946 साली व्हॉईस रिगल मंडळात. व्हॉईस रॉयचं जे मंत्रिमंडळ होतं त्याच्यामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून यांनी शपथ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी ब्रिटिश राजा आणि भारताचा सम्राट किंग जॉर्ज VI आणि त्याचा वारसदार आणि त्याचे वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहील अशी शपथ घ्यावीच लागत होती. नाही पण घेतली ना त्यांनी. तेव्हा स्वतंत्रता नव्हती, तेव्हा स्वातंत्र्य नव्हतं. हे व्हॉईस रॉयचं मंत्रिमंडळ होतं. म्हणजे तुम्हाला तिथे सत्तेत शिरायचं होतं. मी 46 ला तुम्ही सत्तेत शिरला, सत्तेसाठी सत्ता हातात पाडून घेतली. ही शपथ घेतली, ही कोणीही क्रांतिकारकांशी घेतलेली नाही आहे. सावरकरांनी स्वप्नातही विचार नसते केला. मग तुम्ही शपथ घेतली बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, 47 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्यानंतर राजाजी जेव्हा आपले म्हणजे आता यांनी पहिलं ताडलं की स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल कोण? माउंटबॅटन. स्वतंत्र भारताच्या सरसेनामध्ये कोण? तर ब्रिटिश अधिकारी. हे चालले. त्याच्यानंतर जेव्हा माउंटबॅटन तर कोणीतरी भारतीय यावं, तर राजाजींची जेव्हा निवड केली तेव्हा त्याची परवानगी यांनी त्या किंग जॉर्जकडे घेतली. हे माहिती का तुम्हाला? हे बघा, हे माझ्याकडे यांचं पत्र आहे. यांचं हे लोकांना वाचू दे आहे, मी वाचून दाखवतो ना. जवाहरलाल नेहरू प्रेझेंट हिज अंबल ड्युटी टू युअर मॅजेस्टी अँड हॅज ऑनर टू सबमिट फॉर युअर मॅजेस्टीज अप्रुव्हल द प्रपोजल ऑफ युअर मॅजेस्टीज मिनिस्टर इन डोमिनियन ऑफ इंडिया. स्वतंत्र भारत नाही, म्हणजे तुमच्या आपल्याखाली अंकित असलेल्या भारतातील तुमचे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय की चक्रवर्ती राजगोपालाचारी गव्हर्नर ऑफ वेस्ट बंगाल बी अपॉइंटेड टू बी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ऑफ द ऑन द डिमिशन ऑफ ऑफिसर्स ऑफ हिज एक्सलन्सी रिअर ऍडमिरल अल माउंटबॅटन. हे पत्र 28 एप्रिल 1948 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. आणि त्यांचे जे सेक्रेटरी होते, सेक्रेटरी ऑफ द प्राईम मिनिस्टर, ही पहिल्यांदाच एक पोस्ट निर्माण झाली होती, एम ओ मथाई. त्यांनी असं म्हटलंय की अशी असंख्य परवानगी यांनी घेतलेली आहे. म्हणजे 50 पर्यंत ही राजमान्य पद्धत होती की कुठलाही निर्णय यांनी घेतला की तो ब्रिटिश कौन्सिलमध्ये जायचा, ब्रिटिश मंत्रिमंडळात जायचा. म्हणजे जेव्हा हायकमिशनर तिकडे कोण असावा तर लंडनहून आपल्याला येत होत्या की हा माणूस नको. मथाईंनी लिहून ठेवलंय. आता ते मथाईंचं पुस्तक काढा आणि मग आपल्या आजोबांनी पणजोबांनी काय केलं हे बघा. माझं चॅलेंज आहे पण त्यांना. मी तर विरोधक आहे, पण मथाई हे त्यांचे अगदी एकनिष्ठ होते. मथाईंच्या पुस्तकात आजही जवाहरलालांबद्दल ओतप्रोत आदरच भरलेला आहे. परंतु भोळे बाबडी लोक आता बोलून जातात खरं कधी कधी, तर ती खरं बोललेलं बरंच त्याच्यात आहे. तर त्यांनी आता तपास करावा आता. कारण काय झालंय मला माहिती आहे का, की मला नेहरूंबद्दल आदर आहे. कारण नेहरूंनी किती त्यांनी चुका माणूस करतो, त्यांनी किती चुका केल्या तरी देशासाठी त्यांनी काही चांगलं काम केलंय आणि म्हणून आम्ही कधी बोलत नव्हतो. पण हे जे आता चाललंय की सारखं सावरकरांवर आरोप करा, तर मग ठीक आहे, मग तुमच्या पणजोबांनी काय केलं तेही बघा ना तुम्ही. आणि मग आजूबाजूला ठेवा, सावरकरांनी हे केलं, तुमच्या पंचवांनी काय केलं, त्यांनी माफी मागितली, अटी स्वीकारून माफी मागितली, पण तुमच्या पंचवांनी अटी स्वीकारल्यात. बरोबर. पण त्यांनी देशहिताचा बळी कधीही दिला नाही. मी आणखीन एक सांगू इच्छितो की काँग्रेसची मंत्रिमंडळात जायची तेव्हा मनस्थिती नव्हती 46 साली. तर तेव्हा नेहरूंना सिंगापूरमध्ये सरकारी खर्चाने पाठवलं
लॉर्ड माऊंटबॅटन तेव्हा लॉर्ड ऑफ द सी होते तिकडचे, सिंगापूरच्या भागातले कमांडर, सुप्रीम कमांडर. त्यांच्या घरी यांना एक आठवडा हे राहिलेले आहेत मुक्कामाला. आणि लॉर्ड माऊंटबॅटननी पुढे एका आपल्या भाषणात सांगितलं की मी नेहरूंचं विचार पूर्ण बदलवले, मी त्यांना इन्फ्लुएन्स केलं इतकं की तेव्हा सिंगापूरमध्ये नेहरू गेल्यानंतर तिथल्या भारतीयांची इच्छा अशी होती की तिथल्या आझाद हिंद फौजेचं जे स्मारक आहे तिथे हजारो लोक मेले आझाद सेनेची, त्या स्मारकाला भेट द्यावी. तर यांनी सांगितलं की हे गद्दार आहेत आणि तुम्ही जर उद्या स्वतंत्र झालात तर अशा गद्दारांना तुमच्या सेनेत स्थान देऊ नका आणि नेहरूंनी माझं म्हणणं मान्य केलं. हे ती भाषण सरकारी रेकॉर्डर आहे ही सगळी. लॉर्ड माऊंटबॅटनचं भाषण आहे, मला वाटतं 75-76 भाषण आहे, तर हे अधिकृत रेकॉर्डवर आहे. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की नेहरूंना मी त्यांचे निर्णय बदलायला भाग पाडले. तर मग अगदी मला त्यांच्याबद्दल आदर आहे नेहरूंबद्दल, पण दुसऱ्याच्या ओंजळीने तोही एक ब्रिटिश तुमचा व्हॉइस रॉय त्याच्या ओंजळीने तुम्ही निर्णय घेणार आहात का? मग हे निर्णय घे, मग तुम्ही सत्ता तुम्हाला जर की नव्हती तुमची कॅपॅसिटी, तुम्ही दुसऱ्यांना राज्य करू द्यायचं ना. आणि सगळ्यांचं नेहरूंवर ऑब्जेक्शन होतं, नेहरूंच्या सगळ्या सहकाऱ्यांचं ऑब्जेक्शन होतं. पण एकूण नेहरू घराण्याने आत्तापर्यंत ज्या पद्धतीचं भारतामध्ये राजकारण केलं, ज्या पद्धतीचं निधर्मी विचारधारा सातत्याने त्यांनी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, पण राहुल गांधी यांनी गेल्या 2-3 निवडणुकांपासून आपण पाहिलेलं आहे, राहुल गांधी यांनी मला सॉफ्ट हिंदुत्व चालेल अशा पद्धतीने त्यांनी एक नवीन हिंदुत्वाची परिभाषा भारतीय राजकारणात रूढ केलेली दिसते. तुम्ही काय सांगाल की म्हणजे सावरकरांचं जे हार्डकोर हिंदुत्व आहे पण ते विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आहे, आणि इकडे हे जे सॉफ्ट हिंदुत्व राहुल गांधी प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही या विधानाकडे कसं पाहता? जाणवं घालून सावरकरांवर टीका केली म्हणजे मुसलमान मते मिळाली आणि हिंदू मते मिळाली असं त्यांना वाटत असेल तर ते हा अत्यंत मला वाटतं दुर्दैवी प्रकार आहे की इतका बालिशपण आपल्या राजकारणात चाललाय. सावरकरांचं हिंदुत्व हे खरं निधर्मित्व आहे, म्हणजे मी अगदी सांगेन, कारण सावरकर स्वतः कुठलेही देव किंवा ईश्वर मानणारे नव्हते. सावरकर निरीश्वरवादी होते. सावरकरांचं हिंदुत्व हे भौगोलिक याच्यावर अवलंबून आहे. ते सिंधू नदीपासून सिंधू समुद्रापर्यंत जे जे पितृभूमी म्हणजे तुमचे वाडवली इथले पाहिजे ही तट आहे, नागरिकत्व जन्माने मिळतं आणि तुम्हाला पुण्यभूमी पाहिजे, ते हिंदूंची व्याख्या करतात लक्षात, हिंदी लोकांची नाही. तर हिंदू लोक कोणते? हे हिंदू पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे. पुण्यभूमी म्हणजे काय आहे? तर ही मला पवित्र भूमी असेल, तर सावरकर देवच मानत नाहीत, तर त्यांना पवित्र म्हणजे काय? तर ती ऍटमोस्ट की सगळ्यात उच्च भूमी की याच्याकरता मी माझं आयुष्यही त्याग करेन अशी भूमी मला पुण्यभूमी आहे, त्या व्याख्येने तो ते मानतो तो हिंदू. आणि त्यांचं पुढे म्हणणं आहे की जर तुम्हाला ही भूमी नसेल, तुम्हाला मक्का मदिना किंवा तुम्हाला जेरुसलेम हे तुम्हाला प्रिय असतील तर याचा अर्थ तुम्ही नागरिक नाही असं नाही, हिंदू वेगळा हिंदी वेगळा. त्यांचं म्हणणं हिंदूंना दुसरा देशच नाही आहे आणि त्यामुळे हिंदुस्थानची जबाबदारी बिंग ए मेजॉरिटी ही तुमच्यावर आहे, पण अल्पसंख्याक असतील त्यांना इक्वल राईट्स मिळतील. आणि इक्वल म्हणजे किती इक्वल? तर काँग्रेसनी कधी आजपर्यंत दिले नाही एवढे इक्वल, की त्यांचं म्हणणं असं आहे की तुमची लोकसंख्या जेवढी असेल तेवढ्या टक्क्यामध्ये तुम्हाला लोकसभेत जागा मिळतील. आजही नाहीये, तुम्ही बघा आता आपण मुसलमानचं जे प्रमाण घेऊ त्यांचे किती टक्के लोक आहेत आणि किती टक्के त्यांचं आहे तर हे माहितीच नाही. म्हणून हे अल्पसंख्याकांच्या राजकारण करायचं आणि त्याला निधर्मवाद म्हणायचा, म्हणजे मुसलमानांना सांगायचं बघा आम्ही तुमच्याकरता करतोय, पण करतात काय? तर मुसलमानांना हे दाबून ठेवतायत, त्यांना शिक्षण घेऊ देत नाहीत. कारण तुम्ही बघा जगाचा इतिहास आहे, अगदी त्यामध्ये कुठल्याही धर्माचा माणूस असू दे, तुर्कस्तानमध्ये केमाल पाशाने शिक्षणाची दारं उघडी केली आणि तुर्कस्तान आज युरोपच्या बरोबर येऊन बसला. तर सावरकरांचं म्हणणं मुसलमानांना तेव्हा होतं की तुम्ही केमाल पाशाचा आदर्श घ्या, तो खलिफाच आहे तुमचा, म्हणजे खलिफाला आधुनिक आधुनिक खलिफा नाही, खलिफाला बाजूला करून तो आला ना, म्हणजे गादी तीच आहे ना, मग तुम्ही त्याचं बघा ना, त्यांनी धर्म बाजूला ठेवला. कारण धर्म ही वैयक्तिक गोष्ट आहे, ती तुमच्या घरातच राहायला पाहिजे आणि घराच्या बाहेर कदापि येता कामा नये, हे सावरकरांचं म्हणणं. मग हे निधर्मपणा नाही का? आता डॉक्टर आंबेडकरांची जी व्याख्या आहे ती हीच आहे की तुम्ही धर्म हा एक्सक्लुसिव्हली वैयक्तिक गोष्ट आहे, त्याचा समाजाला कुठल्याही प्रकारे प्रादुर्भाव होईल असं जर झालं त्याच्यावर बंधनं आणायचा शासनाला अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी जी दिलेले आहेत की तो सामाजिक नीतिमत्तेला त्याची हानी कर पोचायला नको, त्यांनी सामाजिक सुरक्षेला हानी पोहोचायला नको, त्यांनी तुमच्या आरोग्यावर परिणाम व्हायला नको. तुम्ही म्हणाला की मी उपास करून मरतो तर यु आर नॉट अलाउड, कारण सरकार तुमच्यावर खर्च करत आहे तुमच्या शिक्षणापासून सगळ्या. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्यावर त्यांनी हे करायला नको. पण आता आपण बघतो की एकीकडे ज्या ज्या पद्धतीने तत्व प्रणालीचा विचार या आधी चर्चेसाठी व्हायचा, वादासाठी व्हायचा, परंतु तत्वप्रणालीचा विचार आता राजकारणासाठी होतो आणि राजकारण अशा टप्प्यावर पोहोचलेलं आहे की वेगवेगळ्या तत्वविचार असणारे लोक एकत्र आलेत. महाराष्ट्रात आपण बघू शकतो शिवसेना जी कट्टर हिंदुत्ववादी सावरकरांना मानणारी आणि एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आलेले दिसत आहेत.
आता मला सांगा की ह्या अशा पद्धतीचं जे राजकारण चाललेलं आहे त्या राजकारणामध्ये तुम्ही सेनेकडून काय अपेक्षा करता? नाही, तत्वाचं कोणाकडनं अपेक्षा करावी? तत्व गांधींची तत्व काँग्रेस नेहरूंनी कधी पाळली का? मी तुम्हाला सांगतो की विजयालक्ष्मी पंडित यांनी बिर्लांकडनं पैसे घेतल्याची तक्रार बिर्लांनी केली होती, याचे रेकॉर्ड अवेलेबल आहेत. नेहरूंनी तिला सांगितलं परत करा, त्यांनी परत केले नाहीत. नेहरूंनी काही कार्यवाही केलीच नाही, उलट रशियात अमेरिकेत काउन्सिलर म्हणून पाठवलं. म्हणजे आता स्वतःच्या बहिणीला उच्चायुक्त नेमू नये असे काही संकेत असतात, त्यांनी पाळले का? नाही. आपल्या मुलीला पक्षाचं अध्यक्ष केलं, ते पंतप्रधान असताना मुलगी पक्षाचे अध्यक्ष, म्हणजे आपलं एक वारसदार तयार करून ठेवला. गांधींच्या रचनेत बसतं का? मग कुठली तत्व आणि कुठलं काय? अहो, तुम्हाला सांगतो की एक तत्व जे आहे की गांधींनाही म्हणजे मान्य हे माहिती की बाबा तुम्ही राष्ट्रपुरुषाचा अपमान करू नका. तर नेहरूंनी स्वतःच त्याचं आदर्श घालून दिलाय ना, की त्यांनी शिवाजी महाराजांचा त्यांना ते लुटारा म्हणून अपमान केला महाराष्ट्रात, तेव्हा त्याच्यात खूप महाराष्ट्रामध्ये अक्षरशः महाराष्ट्र पेटून उठला होता. मागावी लागली त्यांना, माफी मागावी लागली. तर ती त्यांना हा इतिहास माहिती नाहीये राहुल गांधींना, आणि माफी मागणं राहुल गांधींना काही नवीन नाहीये. नेहरूंनी माफी मागली, राहुल गांधींनी अनेकदा कोर्टाची माफी मागितलीच आहे ना. आता जनतेची मागावी लागेल, कारण जनतेने तो दबाव आणला पाहिजे. कारण नेहरूंची ही जी परंपरा आहे हीच ते चालवत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी जर तत्वाचं आपण बघितलं तर ह्या कुटुंबाचं तत्वच आहे की स्वतःकरता सगळं काही करायचं. म्हणजे स्वतःची देश ही स्वतःची मालमत्ता आहे. म्हणजे हे इतकं की सावरकर जेव्हा गेले तेव्हा संसदेत जेव्हा ठराव आणला तेव्हा यांनी सांगितलं की सावरकरांचा प्रोटोकॉल नाही, त्यामुळे ते होणार नाही. पण त्याच वेळेला इतरांचे ठराव तसे झाले होते. त्याच्यानंतर सावरकरांना रणगाडा मागितला की त्यांचं ते सैनिकीकरणाचे पुरस्कार ते होते, सरकारने म्हटलं प्रोटोकॉलने नकार दिला. पण एडविना माउंट बॅटन तर त्यांचे खूप प्रिय मित्र होते, नेहरूंच्या वगैरे सगळं मान्य, पण त्यांना काही प्रोटोकॉल नव्हता. त्या व्हॉईसरॉयची बायकोला काही अधिकार नसतं, तर त्या गेल्या. त्यांची इच्छा मला बरियल ऑफ द सी मिळावं, त्यांचं नवऱ्याचं करिअर याच्यात गेलं होतं, तर ब्रिटिश नौकेने ते बरियल केलं. पण भारताची INS त्रिशूळ नावाची एक फ्रिगेट नेहरूंनी पाठवली, कुठल्या अधिकारात पाठवली? पूर्ण ऑल द वे तिकडे सलामी द्यायला. म्हणजे ह्यांच्या व्यक्तिगत मैत्री असेल तर भारताचं सगळं तिथे ओपन. म्हणजे मग इथे नाही, तुम्हाला आणखीन एक सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ज्या परराष्ट्र संकेत असतात की देशाचा अपमान अशी गोष्ट करू नये. लॉर्ड माउंटबॅटन यांना अशी विनंती केली की मला मार्क्सवेसी पदवी द्यावी अशी तुम्ही राजाकडे विनंती करा. तेव्हा त्यांच्या सहकार्याने सांगितलं असं करू नका, हे प्रोटोकॉलमध्ये नाही, तुम्ही एका देशाचे पंतप्रधान. तर नेहरू म्हणाला की नाही नाही मी ते करीन. त्यांनी पत्र लिहिलं आणि त्याला ब्रिटिशांकडनं सरळ स्पष्ट नकार आला. म्हणजे देशाचा मान अपमान आहे. म्हणजे वैयक्तिक मैत्री की माझ्या मैत्रिणीचा नवरा त्याच्याकरता मी किती काय करावं, देशाची किती दानस्ती व्हावी याला काही विचार केला नाही. तर ही तत्वच म्हटली जाते, ही तत्व जिथे ज्यांची एक असतात ना ते सगळे मिळून खाऊ, ते एकत्र येणार आणि करणारच आहेत सगळं. पण शिवसेनेबद्दल मी तुम्हाला विचारलं की सेना जो हिंदुत्व मानणारा पक्ष मुंबई त्याचं मुख्य केंद्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची कायम बाजू घेणारा पक्ष आपण याच्या आधी बघितलेला आहे, आता तो काँग्रेसच्या बरोबर बसलेला आहे. नाही बघा, संजय राऊत म्हणजे पक्ष नाही. मी उद्धव ठाकरेंना व्यक्तिगत ओळखतो, मी मला माहिती आहे ते आपल्या शब्दाला जागणारे आहेत. मी शिवसैनिकांना ओळखतो. मला आज असंख्य शिवसैनिकांचे आज फोन आहेत की तुम्ही सांगा फक्त आम्ही उतरतो. तर शिवसैनिकही सोडणार नाहीत, उद्धव ठाकरे बोलायला सोडणार नाहीत. मला वाटत नाही की उद्धव ठाकरे सत्तेकरता इतक्या खालच्या पातळीवर येतील की राहुल गांधीसारख्या माणसाशी ते निश्चित त्याला बघू. तर उद्या आता तुमच्या माध्यमातच कळेल ते काय करतात. एकूण आता आपण ज्या पद्धतीने राहुल गांधींचं हे विधान आलं आणि त्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या, पुन्हा एकदा सावरकर चर्चेमध्ये आले, त्यांचं काम चर्चेत आलं. आज सावरकर जाऊन 53 वर्ष झालेली आहेत. हिंदुत्ववादी विचारधारा भारतीय भूमीत रुजावी यासाठी सावरकरांनी जे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर गेल्या सलग 2 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षासारखा हिंदुत्ववादी पक्ष आपल्याला सत्तेत बसलेला दिसतोय, त्या पक्षाला सावरकर आठवत नाही पण या राहुल गांधींना वारंवार आठवतात. नाही, मी सांगितल्याप्रमाणे आता सावरकरांना शिवाय दिला तर आपण अल्पसंख्याकांची मतं मिळतील असं त्यांना वाटतंय. पण भाजपला आठवले नाहीत समजा, म्हणजे मला हे मान्य आहे भाजपला सावरकर आठवत नाहीत वेळोवेळी. पण सावरकरांची ज्या काही म्हणजे काश्मीरबद्दल त्यांनी Article 370 तेव्हाच लिहून ठेवलं होतं, पण त्यांची जे विचार ते जर मोदींनी पूर्ण केले. कारण सावरकर कुटुंबीय कधीही आम्ही व्यक्तिवादी नव्हतो, आम्ही कधीही मानसन्मान मागितला नाही. अहो, आमची अख्खी जहागिरी जप्त झालेली आहे, ती आम्ही अजून मागितलेली नाही आहे. जप्त केली बगूरची, कारण सावरकरांना नेहरूंनी तेव्हा लोकसभा दिलं होतं की कोणीतरी मागणी केली की सावरकरांची जहागीर परत करा, तर नेहरूंनी सांगितलं की लेट हिम अप्लाय विल कन्सिडर.
तर सावरकर म्हणाले मी काय अप्लाय नव्हता केला, माझी जागिरी जप्त व्हावी आणि मला अपेक्षा नव्हती, आमच्याकडे ती तेव्हाच गेलेली, मला देशाचं स्वातंत्र्य मिळालं, मला काही नको. किती एकरामध्ये ती जागीर होती? आमची दोन गावं जागीर होती, भगुर आणि राहुरी, दोन गावाची पूर्ण मिळकत होती. तर तिथे त्यांनी म्हटलं तर कुठल्याही सावरकरच्या वंशजांनी आजपर्यंत अर्ज केलेला नाहीये. आणि सावरकर वंशज कधीही आम्ही याच्याकरता सत्तेकरता किंवा याच्याकरता आम्ही कधीही वाईट मार्गाने केलं नाही आहे. आमच्याकरता आमच्या पूर्वजांनी जे काही केलेलं आहे त्यांचं नाव राखणं, त्यांच्या मार्गाने चालणं, आणि म्हणून सावरकर स्मारकातील आम्ही इतिहास हा नुसता तुम्ही पूजा करा किंवा असा नसतो, त्या इतिहासातून नवीन पिढीला प्रेरणा द्या. म्हणजे आज आम्ही मुलांना काय सांगतो की बाबा सावरकरांनी देशाकरता प्राण अर्पण केले, तुम्ही तुमच्या वडिलांना तर सांगा की बाबा कोणाला लाच देऊ नका, 5 रुपये ट्रॅफिकचे सिग्नल पाळा, रस्त्यावर कचरा करू नका. आज ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे देशाचा अभिमान छोट्या छोट्या गोष्टीतच व्यक्त होतो. म्हणजे दरवेळेला 15 ऑगस्टला भारत माता की जय म्हणजे अभिमान नसतो, तर तो रोज असला पाहिजे. तर त्या दृष्टीने आमचे असंख्य उपक्रम चालले. सावरकर स्मारकामध्ये हे जे उपक्रम चालतात याच्यामध्ये अगदी म्हणजे रायफल शूटिंगचं ट्रेनिंग प्रशिक्षणापासून तर वैचारिक विचार मंथनापर्यंत वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करता. म्हणून मला तुम्हाला पुन्हा तो प्रश्न विचारायचा आहे, राहुल गांधींना तुम्ही आमंत्रण देणार का स्मारकात येण्याचं? नाही, आमच्याकडे एक मिनिमम दर्जा लागतो आत यायला. कारण काय मी काय बोलतोय तुम्हाला कळलं तर पुढचं तुमचं हे होईल ना, म्हणजे माझी भाषाच तुम्हाला येत नसेल तर मी काही बोललं तुम्हाला कळणारच नाही. थोडंसं जरा ओपननेस ऑफ माइंड करून आले. नाही, निश्चित त्यांनी यावं. म्हणजे मी हा व्यंगाचा भाग सोडून द्या, बराच इतिहासाचा भाग आहे जो कळला पाहिजे. आणि तुम्ही थोडे पूर्वग्रह सोडून तुम्ही आलात, इतिहास आपल्या देशाचा कळला पाहिजे की मग कळतं की हे 700 वर्षाची लढाई आहे. ही काँग्रेसने 30 साली ठराव आणला, 42 साली आंदोलन केलं आणि 47 स्वातंत्र्य मिळालं, एवढा 3 वाक्यातला हा इतिहास नाही आहे. हा 700 वर्षाचा इतिहास आहे. सावरकरांनी जो 1857 जे स्वातंत्र्य समर जे लिहिलं त्यानंतरच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य युद्धाकडे बघण्याची लोकांची नजर सुद्धा बदललेली होती. रणजितजी, हा सगळा जो लढा आहे हा लढा पुढच्या काळामध्ये सुरूच राहणार आहे आणि तुम्ही आता जे व्यक्त झालात या संपूर्ण विषयावर याबद्दल मी न्यूज 18 लोकमतच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद तुमच्या माध्यमातून मला माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवत आले. कारण पुन्हा एकदा सांगतो, व्यक्तिपूजा नाही तर देशाचं जे हे आहे देशकारण हे महत्वाचं हे सावरकर सांगत आहे आणि मलाही तेच तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचं. आपल्यासोबत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर आणि त्यांनी एकूण या सगळ्या राहुल गांधी यांच्या विधानावर त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आता संपूर्ण देशामध्ये चर्चेचा आगडोम उसळलेला आपण पाहतोय आणि ही चर्चा आता पुढील काळात अधिक वाढत राहणार आहे आणि आपण समजून घेणार आहोत सावरकरांना आणि त्यांच्या विचारांना आणि एकूणच या सगळ्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला नवीन भारताकडे सुद्धा पाहायचं आहे.